पनवेल शहरातील रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याला जाळण्यात आलं होतं. या व्यक्तीची पनवेल शहर पोलिसांनी ओळख पटवून त्याची हत्या करणाऱ्या 5 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे. पनवेल शहरातील रेल्वे स्थानक परिसरात एका अनोळखी व्यक्तीची हत्या करून त्याला जाळण्यात आलं होतं. मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्यामुळं त्याची ओळख पटविणे पोलिसांसाठी आव्हानात्मक होतं. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव अमरजीत सिंग रामेश्वर पाल असं आहे. शहर पोलिसांना छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह रेल्वे स्थानकालगत सापडला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या लोकांना मयत व्यक्तीचा फोटो दाखवून त्याची ओळख पटविण्याचं काम सुरू केलं. यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर झाडाझुडपांमध्ये जळालेली राख पोलिसांना दिसली. ही राख विखुरली असता त्यात फोर्स 1 सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीचे अमरजीत सिंग नावाचं ओळखपत्र सापडलं. पोलिसांनी सिक्युरिटीकडे संपर्क साधला असता अमरजीत उत्तर प्रदेश येथील असल्याचं समजलं. तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी शोध घेतला असता मृतदेहाचा उर्वरित भाग अर्धवट जळलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी घनश्याम सुंदर चंद्राकार, मल्लू महादेव अप्पा पुजारी, विकास सीताराम कारंडे, मोईन बिजलाल खाटीक, जितेंद्र गणेश यादव यांना संशयित म्हणून ताब्यात घेतलं. पोलीस खाक्या दाखवताच अमरजीत सिंग याला मारल्याची कबुली दिली. सिंगकडून पैसे काढून घेण्यासाठी लूटमारीच्या उद्देशानं त्याला या 5 जणांनी जबर मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपींना अटक करून न्यायालयानं 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पनवेल शहर पोलीस स्टेशनमध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये दिनांक 18 फेब्रुवारी रोजी पनवेल रेल्वे स्टेशनच्या बाहेर समोर पार्किंग एरियामध्ये झुडपामध्ये एक पुरुष जातीचं अर्धवट जळलेलं एक प्रेत मिळालेलं होतं. त्यामध्ये कमरेपासून वरचा भाग होता, डोकं, धड आणि हात पूर्ण जळलेल्या अवस्थेमध्ये असं शिर धड आम्हाला मिळालेलं होतं. त्या अनुषंगाने त्वरित पनवेल शहराला गुन्हा दाखल करून आम्ही तपास चालू केला. यामध्ये ज्यावेळेस हे शरीर मिळालं होतं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काहीही पुरावा उपलब्ध नव्हता. आम्ही त्वरित तपास चालू केल्याने पूर्ण सर्च घेतला तर त्या तुझे शरीर आहे ते 2 तुकडे झालेले होते. त्यामुळे 1 तुकडा त्या शरीरापासून थोड्याशा अंतरावर दुसऱ्या जागी पायाचा भाग मिळाला, तो पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये होता. त्या ठिकाणी काही संशयास्पद वस्तू आम्हाला मिळाल्या. त्या वस्तूवरून ते जे चीज वस्तू होत्या त्याच्यावरून हा जो मयत आहे ह्याची ओळख पटवण्यात आम्हाला यश मिळालं. त्यानंतर त्याचे नातेवाईक, त्यानंतर गोपनीय आमची यंत्रणा कामाला लावून यांच्याकडून गोपनीय माहितीगाराकडून आरोपीविषयी माहिती मिळाली. यामध्ये 5 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. आरोपीकडे चौकशी करता असं कळलं, घटनेच्या आदल्या दिवशी यांची पैशाच्या वादावरून भांडण झालं होतं. आरोपींनी हा जो मयत आहे याच्या डोक्यावर वार करून त्याला जीवे ठार मारलं. त्यानंतर त्याचं प्रेत त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अर्धवट जळलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा त्यांना लक्षात आलं त्यानंतर त्यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शरीराचे तुकडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले आणि तिथून ते पसार झालेले आहेत. गुप्त माहिती मिळाल्यावरून या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 5 आरोपींना अटक केलेला आहे. इतर पुरावा गोळा झालेला आहे. बाकी शास्त्रीय दृष्टीने आमचा तपास पुरावा गोळा करणं हे काम चालू आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.